हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांच्या कविता पाटील व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। आता वेळ बघा किती झाली, मस्त 12:05 झालेले आता दुपारचे। तर आता मी व्हिडिओला आपल्या सुरुवात केलेली आहे, कारण की सकाळपासून मला वेळच नाही भेटला आज, कारण की आज आहे रविवार आणि आज आपल्याकडे पाहुणे सुद्धा येणार आहेत आणि आमच्या जी रूममध्ये माणसं आहेत ना त्यांना सुद्धा जेवण्यासाठी बोलवलेलं आहे। तर ते थोडं जेवण बनवण्याची माझी घाई चालू होती सकाळपासून, तर त्याच्यामध्ये मला काही वेळच नाही भेटला व्हिडिओ स्टार्ट करायला। तर आता सगळं आवरलेलं आहे आणि आता आपण आरती घेणार आहोत मस्त अशी बाप्पांची आपल्या। तर आज जेवणामध्ये मी बनवलेली आहे मस्त खीर, भात, दोन भाज्या, मिरची, पापड, लोणचं आणि खीर बनवलेली मस्त गोड अशी। तर चला आता असो, आता आपण आरती वगैरे घेऊयात। आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच की आज आमच्याकडे काय काय होईल ते आणि कोणकोण पाहुणे वगैरे येतील ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेलच। तर चला मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। आणि आपले व्हिडिओ थोडे लेट येतात कारण की एडिट करायला वेळच नाही भेटत त्याच्यामुळे। तर चला असो, जसं जमेल जसं शक्य होईल तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आपला व्हिडिओ। तर चला मंडळी, आणि बाप्पा बघा आपले किती मस्त असे बसले ते, हे बघा। तर हे बघा आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत मस्त। हा असं तुला दाखवलं पाहिजे ना, हे आमच्या भावाचे आहे का, आमच्या छोट्या ताई आहेत ना त्यांचे मिस्टर। अरे आमच्या ताई बाहेर आहेत उभ्या, आणि आत्या ससू, आणि आत्या ससूंचा हा मुलगा, हा का, यांचं नाव आहे सागर, आणि त्यांची सुनबाई पूनम, ना हा त्यांचा बाबू मीत, दुसरा कुठे गेला हे बाई, दुसरा रात्रीने गोंगाट घातलेला नाही का। A few moments later आपल्याकडे ना मस्त पाहुणे आलेले आहेत आपले छोटे आत्या, माझ्या छोट्या आत्या ससूंना तर तुम्ही पाहिलं नाही ना अजूनपर्यंत, तर आता पाहून घ्या का। ह्या बघा हे बघा आमच्या आत्या चाय पितात आत्ताच आल्यात। तर या माझ्या सगळ्यात छोट्या आत्या ससू बरं का, अजून एक ससू आमची तुम्हाला दाखवायची राहिले, ती त्यांना पण लवकरच दाखवेन का। आणि आमच्या छोट्या आत्या ससूंची जाऊबाई सुद्धा आलेले आहेत आणि धीर सुद्धा आलेले आहेत, तर त्यांची पण तुम्हाला ओळख करून देते ना का। बघा या आमच्या ना छोट्या आत्या आहेत ना, आत्या ससू त्यांच्या जाऊबाई आहे का, हा त्यांचा मुलगा म्हणजे माझा धीर, आणि हे बाबा आमचे छोटे बाबा का, हे बघा। तर आत्ताच आलाय, तर चाय वगैरे दिलेत, आणि आमचा बाबा आलाच नाही का, बाबाला सांगा का यायला बरं, हा। तर आमच्या आत्यांचे जे मिस्टर आहेत ना त्यांना सुट्टी नव्हती आज म्हणून ते आले नाही हा का। तर बाबा पण तर जेवढे आमचे नातेवाईक आहेत ना तेवढे सगळे बघतात व्हिडिओ, तर असंच प्रेम भेटलं पाहिजे सगळ्यांकडून। हे बघा आमची पाहुणी चालली येतात, अरे बाय बाय कर। तर आज ना आम्ही लवकरच आरती घेणार आहोत कारण की थोडं आमच्या रूमच्या माणसांना जेवायला बोलवायचं आहे ना म्हणून, तर मग ती लोक कशी जेवून घेतील ना थोडं लेट झालं, तर असं याचं बघा पाठवून काय चाललंय। तर पाहुणे पण आज खूप होते सकाळपासून, हा बघा हा मोदक दाखवते का, तुम्हाला पण सांगतो या मोदक खायला आमच्याकडे। तर आज सकाळपासून पाहुणे पण खूप जास्त होती आणि आत्ताच पाहुणे येऊन गेले, खूप खूप म्हणजे खूपच पाहुणे होते। तर असो पाहुणे आल्यावर चांगलं वाटतं गणपती बाप्पा असल्यावरती, तर आता आपण मस्त अशा आरती घेणार आहोत। तर मी तुम्हाला ना जास्त आरती नाही दाखवत कारण की मग कसं व्लॉग आपला खूप जास्त मोठा होऊन जाईल म्हणून। आणि सोनूचं बघा काय चाललं, सोनूला इथे बांधून ठेवलं बाबू, सेकंड आहे बाबू, गुड बॉय, माझी गुड गर्ल मुलगी आहे तू। चला आता मस्त आपण अशा आरती वगैरे घेऊ आणि पाठ। बघा माझी जाऊबाई सुद्धा आलेली आहे आणि जाऊबाईला कितीचा टाइम भेटला माहितीये का, 9 टाइम भेटले यायला देवाच्या दर्शनाला, आणि भाऊ गेला तिथं बाहेर गाडी करायला पार्क करायला। तर मी ना आज काय केलं माहिती का, सगळं आवरूनच घेतलं आणि मग व्हिडिओला आपल्या सुरुवात केलेली, नाहीतर मग कसं होतं माहिती का, तुम्हाला सुद्धा धडकाय दाखवता येत नाही ना म्हणून। तर आता इथे बघा तिथे गॅस वरती ना मिरच्या ठेवल्यात, फक्त आता मिरच्याच व्हायचे आहेत बाकी सगळं आवरलेलं आहे। तर तुम्हाला दाखवते आज मी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते, थांबा सर। हे बघा इथे भात, इथे डाळ, इथे भाजी, तर भजी काढायचे आहेत पण ते गरम गरम जेवणाच्या वेळेला काढणार आहोत, आणि मिरची लोणचा पापड। तर चला आता आपण आरती वगैरे घेऊयात मस्त, तर दुपारच्या मस्त 12 आता थोड्या वेळात, तर आता आपण आरती वगैरे घेणार आहोत। तर जेवण वगैरे माझं सगळं आवरलेलं आहे।
हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मोरिया रे बप्पा मोरिया रे मोरिया रे बप्पा मोरिया रे मोरिया रे बप्पा मोरिया रे बाबूजी पण लाव कानाला दिलं झोपेत. तर आपली छान अशी मस्त आरती वगैरे झाली आता. तर आता आपण मस्त बाप्पांना नैवेद्य दाखवू. तर तेच मी आता बाप्पांना नैवेद्य दाखवते. तर आता बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे मस्त. तर आता मी यांना चिन्मयला वगैरे जेवण वाढते कारण की पाहुणेसुद्धा येणार आहेत आपल्याकडे. तर आधी मी मुलांना जेवण वाढवून घेते मग ते कसे पाहुण्यांना जेवण वगैरे वाढतील ना. मग तर मंडळी दुपारचं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि मस्त पाहुणे वगैरे आलेले आहेत जेवायला. तर आता मस्त साडेचार वाजलेले आहेत. तर आता मी ना गॅसवरती चाय ठेवलेला एका साईडला आणि मला ना आज करंजा बनवायचे आहेत रव्याच्या देवबापांसाठी. तर त्याची पण मी आता तयारी करून घेते. तर चला पटकन पाहूयात आपण. हे बघा इथे आपलं मस्त चाय उकळतोय. हे बघा घट्ट पाहिजे. आणि इथे मी ना हे बघा इथे रवा वाजायला घेतले. आता कसं 10 दिवस आपल्याकडे बाप्पा आहेत तर मस्त बाप्पांना वेगवेगळं काहीतरी मस्त द्यायला पाहिजे ना. गोड गोड खाऊ आणि बाप्पांना सुद्धा आपल्या आवडतं मस्त मस्त खायला म्हणून. तर आता आज ना मी मस्त करंजा म्हणून घेणार आहे आणि उद्या बघू चाललाय माझा विचार उद्या पुरणपोळी करायचा. तर शक्य झालं तर मी उद्याच बनवेन नाहीतर मग परवा बघू आपण. 2000 years later. अरे सोनू बघा कुठे झोपले. हे बघा इथून पण दिसतंय बघा किती भारी दिसतोय ना. एकदम असा रेड रेड कलर झालाय. जबरदस्त आहे एकदम. आणि त्याच्या पुढे झाड आहेत ना तर अजून भारी वाटतंय हे बघा सीन. तर चला आता असो 7:05 झालेले आहेत संध्याकाळची. आता दिवाबत्ती वगैरे करायची वेळ जाईल. आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं नाही का की रव्याचे मला करंजा बनवायचे आहेत. तर हे बघा हे परदेशात मुलांना अडकल्यासारखं होतं. तर करंजा वगैरे माझ्या आताच बनवून झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते हा करंजा. हे बघा हे बघा दिसते तुम्हाला करंजा. तर आता आपण मस्त बाप्पांना देऊ आपल्या आधी. बाप्पांना दिल्याच्या नंतर मग आपण खायचे असतात ना. तर आणि इथे आपले मस्त असे बाप्पा बसलेले आहेत मखरामध्ये. हे बघा